कृषी समृद्धीची गुरु किल्ली। नरवीर चिमाजी अप्पाच्या पराक्रमाने पुलकित झालेल्या वसई तालुक्यातल्या सतपाळे गावातल्या भट्टेवाडीमध्ये आपण इथे आहोत। जास्वंदाचं फूल आजच्या या भागासाठी खूप महत्वाचं आहे। असं जास्वंदाचं फूल ज्याला चिनी रोज असं म्हणतात, ज्याला चायना हिबिस्कस असंही म्हणतात, आणि आणखीन एक महत्वाचा शब्द म्हणजे याला शू फ्लॉवर असं म्हणतात। तर याच जास्वंदाविषयी आपल्याला आज अधिक माहिती करून घ्यायची आहे। आपल्यासोबत आहेत शीला सुभाष भट्टे। शीला ताई, कार्यक्रमात खूप खूप स्वागत। मला सांगा की जास्वंदाच्याच फुलाची निवड का केली? कारण जास्वंद हे फूल आहे ते गणपतीला लागतं, रोज लागतं, आणि त्याचं उत्पन्न खूप चांगलं मिळतं, म्हणून आम्ही त्याची लागवड करायची विचार केली। त्याच्यामुळे नोकरान रोज उत्पन्न आम्हालाही मिळणार, त्याला मजुरांनाही रोज उत्पन्न मिळणार, त्याच्यामुळे आम्ही ती जास्वंद लावायचा आम्ही विचार केला। जास्वंदाच्या फुलाबद्दल आणखीन एक असं म्हटलं जातं की सकाळी ते फूल जे आहे ते उमलतं आणि संध्याकाळी ते कोमेजून जातं। एक दिवसाचा साधारण कालावधी त्याला असतो जास्वंदाच्या फुलाला, आणि औषधी सुद्धा याच्यामध्ये गुण आहेत। हो, जास्वंदीच्या फुलाचे केसाला तेल करायसाठी पण उपयोग होतो। मी असंही ऐकलेलं आहे की त्वचेचे विकार ज्यांना आहेत, आपण विकार म्हणूया, आजार नको म्हणूया, त्वचेचे विकार ज्यांना आहेत त्या विकारासाठी सुद्धा उपयुक्त असं हे जास्वंदाचं तेल आहे, नाही का? हो, जास्वंदीचं आपलं तेल केसांना सुद्धा लावता येतं, आणि ज्यांना स्किन चा विकार झालेला असतो त्याच्यासाठी सुद्धा याचं तेल काढून त्याला लावलं जातं, आणि त्याच्यामुळे जास्वंदीचं फूल हे खूप उपयोगी आहे, त्यामुळे आम्ही ते लावण्याचा विचार केला। कढी तुम्ही काढत असाल? आम्ही संध्याकाळी कढी काढतो आणि तरी हे करतो, काढून घेतो मजुरांना, म्हणजे आम्हालाही रोजचं उत्पन्न झालं आणि मजुरांनाही उत्पन्न होतं त्याचं, त्यामुळे आम्ही तो विचार केला काय जास्वंदीची झाड लागवड करूया म्हणून। पाण्याशिवाय पुढचं काही आपल्याला गणित आखता येत नाही। तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता, कशा पद्धतीने पाणी तुम्ही वापरता? आम्ही विहिरी खणलेल्या आहेत, आमच्या वाडीमध्ये मोठी विहीर खणलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही पंपानी पाणी काढून वाडीला स्प्रिंकल केलेले आहेत प्रत्येक झाडाला। जास्वंदीला वरतून पाणी झाडाला जेवढं मिळेल तेवढं चांगलं, म्हणून आम्ही उभे स्प्रिंकल केले आहेत, आणि ते मोटार चालू केली का पाणी सगळीकडे फिरतं, आणि मग ते सगळ्या झाडांना पाणी व्यवस्थित मिळते, आणि याच्यामुळे काय होतं, स्प्रिंकल लावल्यामुळे पाण्याचं ते मॅनपॉवर पण वाचते, आणि पाणी जे वेस्ट होतं ते पण वेस्ट होत नाही, ते जेवढं झाडाला पाहिजे तेवढंच आम्ही लावतो। आणि आमच्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे जेव्हा लाईट असते त्यामुळे जेव्हा पाणी पाहिजे ते आम्ही चालू करू शकतो। आता थोडंसं मी खतांकडे वळतो, कोणत्या प्रकारचे खत आपण या जास्वंदासाठी वापरतो? आम्ही शेण खत वापरतो, युरिया वापरतो, असं नैसर्गिक, ते पुन्हा बुरशीचं मुळं कुजू नयेत म्हणून पावसाळ्या दिवसा त्यासाठी बुरशीनाशक हे औषध वापरतो। फुलाला सफेद बुरशी येते झाडाला, त्याच्यासाठी ते ज्याप्रमाणे जसं असेल कीड आली असेल तर किडेला त्याप्रमाणे किडीसाठी औषध वापरतो, बुरशीनाशक औषध फुलासाठी वापरतो बुरशी येऊ नये झाडाला म्हणून, वेगवेगळ्या जसं असेल रोग आलेला असेल झाडाला त्याप्रमाणे आम्ही औषधाची फवारणी करतो। झाडाला फवारणी करावी लागते फुलाला, झाडांवरती, आणि मुळं कुजू नये म्हणून मुळाजवळ बुरशीनाशक औषध टाकावं लागतं आम्हाला। हे मुळात 12 महिने येणारं पीक आहे, म्हणजे हे आपल्याला म्हणणं आहे की 12 महिने हे पीक असतं, पण त्याच्यात कुठला असा एखादा महिना की ज्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण आणखीन अधिक असतं? असं हे मे महिन्यात असतं त्याचं प्रमाण। अच्छा, मे महिन्यात उन्हाळ्यात जास्ती असतं त्याचं, उन्हाळ्यात हीट मिळते ना, मग ते फुलं जोमानी येतात। आता आपण जाणार आहोत ते प्रत्यक्ष लागवडीकडे। ताई मला सांगा, ह्याची लागवड कशी करतात, काय करता आपण, कलम आणता, कलम तयार करता, कसं करता? आम्ही ही कलम विकत आणतो नर्सरीमधून, आणि त्याचा खड्डा खणून ते 20x20 दोन्ही बाजूला झाडाच्या बाजूला अंतर ठेवतो, आणि मग ते खड्ड्यात घालून त्याची लागवड करतो, आणि मग 1 महिन्यानी त्याला फुल येतं, फुलं यायला सुरुवात होतात जेव्हा झाड रुजलं, मूळ धरलं। कलम तुम्ही विकत आणतो पूर्ण लावल्यानंतर साधारण 1 महिन्याच्या कालावधीनंतर प्रत्यक्ष त्याला कोंब येऊन फुला यायला सुरुवात होते, आणि वाढ जी आहे ती कशी असते, म्हणजे किती होते ती वाढ? आपण जसं त्याला खत घालू, पाणी देऊ, त्याप्रमाणे त्याची वाढ होत जाते, ऊन असेल त्याप्रमाणे आपल्यावरती असतं। आपण जर चांगले त्याची निगा राखली तर त्याला जोमानी फुलं येतात, आणि जोमानी वाढतं झाड,
नाहीतर मग ते झाड मरून जातं जर आपण निगा नाही राखली तर. त्याचं पहिला त्याला एक 5-6 महिने झाड आपल्याला नीट निगा राखावी लागते. हल्लं बिल्लं नाही पाहिजे, नीट राहिलं पाहिजे असं. पण त्याच्यासाठी काय म्हणजे इतरत्र काय व्यवस्था असते का? म्हणजे त्याला असं काही बाजूनी बांधून वगैरे ठेवतो? नाही नाही काही नाही. ते लहान असतं ना, रोप कलमच असतं रुजलेलं. ते आणून सरळ तेच ते खड्ड्यातच घालायचं. पिशवीमध्ये मिळतात कलम नर्सरीमध्ये, ती आणून घातले का त्याला काही होत नाही, हलत बिलत नाही. ताई आपलं आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आम्हाला इतकी भरपूर माहिती करून दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो. घेऊ पाणलोटाची साथ, करूया दुष्काळावर मात. शेत तळे ज्याचे शेती हाती, थेंब थेंब साचविले तळे त्याचे महत्व दुष्काळात कळे.